यशोदरा थाना की टीम ने गुप्त जानकारी, जानकारी पर एक गांजा की तस्करी करने वाले आरोपी को गिरफ्तार किया है यशोधरा पुलिस थाना की टीम ने सोमवार को गुप्त जानकारी पर एक गांजा विक्रेता को गिरफ्तार किया है आरोपी का नाम इर्शाद शेख वल निशा शेख है इस पर पहले भी मामले दर्ज है पुलिस को गुप्त जानकारी मिली थी की इर्शाद थाना क्षेत्र के राजीव गांधीनगर झोपड़ पट्टी के पास गांजा बेच रहा है और जानकारी मिलते ही पुलिस ने जाल बिछा आरोपी को गिरफ्तार किया है बोलिसने आरोपी के पास से 454 ग्राम गांजा जब्त किया है जिसकी कीमत हजार रुपए बताई जा रही है आरोपी ने यह गांजा कहाँ से लाया इसकी जांच यशदरा पुलिस करी है सध्या चालू असलेले सण आणि त्या अनुषंगाने माननीय डीसीपी सर कदम सरने आम्हाला पाई पेट्रोलिंग करण्याबद्दलची आदेश दिले होते आणि तसेच रेकॉर्डवरते जे आहे आरोपी आहेत त्यांना चेकिंग करणे वगैरे असे आदेश यापूर्वी दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही रात्री डी बी पथकासमवेत राजीव गांधीनगर या एरियामध्ये पेट्रोलिंग करत होतो त्या ठिकाणी आमच्या डीबी स्कॉलला एक इन्फॉर्मेशन मिळाली की इर्शाद शेख निसार शेख नावाचा व्यक्ती हा राजीव गांधी पुलाच्या खाली गांज्याची विक्री करत आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी राजीव गांधी पुलाच्या ठीका, ठिकाणी गेलो तर एक अंधारामध्ये रेल्वे लाईनच्या पटरीच्या ठिकाणी अंधारामध्ये एक व्यक्ती आम्हाला उभा असलेला दिसला दिसल्यानंतर आम्ही जवळ गेल्यानंतर आम्ही त्याला पाहिलं पाहिलं तर तो त्याचं नाव विचारलं असतं त्याने इर्षाद शेख निशाद शेख वयवर्ष बावीस असं त्याने सांगितलं राहणार राजीव गांधीनगर आणि त्याला आम्ही चेक केलं पजेश अंगजडती घेतली तर त्याच्या अंग आम्हाला गांजाच्या छोट्या छोट्या पुड्या मिळून आल्या आणि अधिक त्याची झडती घेतली असता तर त्याच्या पजिशनमध्ये आम्हाला आणखीन चारशे चोपन्न ग्रॅम गांजा त्या ठिकाणी त्याच्या पोजिशनमध्ये मिळून आला त्याचं आम्ही रेकॉर्ड पाहिला असतो तो यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्याबरोबर आता सध्या त्याचा पोलीस कस्टडीचे डिमांड आम्ही कोर्टामध्ये केलेली आहे त्याच्याबरोबर जे कोण साथीदार असतील किंवा त्यांनी गांजा कुठून आणला वगैरे याचे आम्ही त्याच्या पोलीस कस्टडीमध्ये आम्ही इन्क्वायरी करत आहोत कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक की रिपोर्ट